समाजातील गुन्हेगारांचा समूळ नायनाट करायचा असेल तर पोलीस ठाण्यांचा विस्तार आणि त्याच्या कारभाराचं अद्ययावतीकरण असायला हवं. हीच गोष्ट ओळखून नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील जवळपास सर्वच पोलीस ठाणे आणि त्यांच्या छोट्या मोठ्या पोलीस चौक्यांचं नूतनीकरण आणि त्यातील आवश्यक तांत्रिक सुविधांच्या उपलब्धतेसाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. आज सायंकाळी नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जेल रोड या ठिकाणच्या पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या पोलीस चौकीच्या आणि याच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिन्नर फाटा येथील पोलीस चौकीच्या उद्घाटन सोहळा आयुक्तांच्या हस्ते पार पडला. यावेळी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासोबत पोलीस उपायुक्त विजय खरात, उपायुक्त पूर्णिमा चौकुले, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप जाधव यांच्यासह नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली, गुन्हे शाखेचे निरीक्षक गणेश न्याहदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कंडारे यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि मान्यवर उपस्थित होते. या चौक्यांच्या आधुनिकीकरणासह वेळोवेळी पोलीस प्रशासनाला सहाय्य करणाऱ्या घटकांचा देखील यावेळी आयुक्तांच्या हस्ते ऋणनिर्देश व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमाचं औपचारिक आभार प्रदर्शन नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांनी व्यक्त केले. आपण पोलीस माननीय पोलीस आयुक्त साहेब या प्रसंगी वेळात वेळ काढून हजर झाले. त्यांनी या चौकीसाठी जो निधी उपलब्ध करून दिला त्यासाठी मी सरांचा तसेच माननीय चौगली मॅडम यांचा आभारी आहे. या आजच्या या कार्यक्रम प्रसंगी झोन वनचे अमोल तांबे सर, झोन टूचे करात सर, तसे सर्व ACP सिनियर ते हजर झाले. या ठिकाणी जे आमंत्रित आहेत, जे नेहमी पोलिसांना सहकार्य करतात अशा लोकांना आमंत्रित केलं होतं, ते या ठिकाणी या आजच्या सुप्रसंगी हजर झाले. ते यापूर्वी त्यांनी आम्हाला मदत केली, भविष्यातही ते अशाच मदत करतील अशी अपेक्षा आहे. तसे पत्रकार मित्र जे प्रिंट मीडिया आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, यांचे प्रतिनिधी हजर झाले, त्याबद्दल मी आभार मानतो आणि माननीय पोलीस आयुक्त साहेब यांचा परवानगी. येणाऱ्या काळात नाशिक रोड परिसरातील उपनगर पोलीस ठाण्याची अद्ययावत इमारत उभी राहावी, तसंच नाशिक रोड शहर वाहतूक पोलिसांसाठी सुद्धा सर्व सुविधांनी युक्त पोलीस चौकी व्हावी अशी नागरिकांची आता मागणी दिवसेंदिवस जोर धरी लागली आहे. त्यावरही आयुक्तांनी विशेष लक्ष देण्याची अपेक्षा नाशिक रोड वासियांकडून व्यक्त केली जात आहे. ज्या पद्धतीनं आयुक्त विश्वास नांगरे पाटलांनी नाशिक शहराच्या पोलीस दलाचं, पोलीस ठाण्यांचं आणि चौक्यांचं रुपडं बदलण्याचं काम हाती घेतलं आहे, त्याच पद्धतीनं नाशिककरांनी देखील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवत पोलिसांना सहकार्य करून गुन्हेगारी संपुष्टात आणण्यासाठी दृढ निश्चय करण्याची गरज आहे. जनमत मराठी वाहिनीसाठी ब्युरोची फार आर पाटील, नाशिक रोड, नाशिक.